नमस्कार, कुक विथ स्नेहल अंबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण अर्धा किलो मैद्यासाठी अचूक प्रमाण घेऊन सोड्याशिवाय भिस्किटाप्रमाणे अतिशय खुसखुशीत शंकरपाळे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. सोबतच शंकरपाळ्यांना जास्तीत जास्त लेअर्स येण्यासाठी काही ट्रिक्स देखील मी तुम्हाला आज दाखवणार आहे. तसं तर शंकरपाळे हे बनवायला अतिशय सोपे असतात, परंतु बऱ्याचदा काय होतं की आपले शंकरपाळे अगदीच कडक होतात, ते म्हणावे असे खुसखुशीत होत नाही आणि सोडा घातला तर ते तेलात विरघळतात किंवा मग ते जास्त तेल पितात आणि तेलकट होतात. तर त्यासाठी मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीत सोड्याशिवाय कमी तेलकट आणि जास्त लेअर्सवाले शंकरपाळे बनवून दाखवणार आहे. ह्या पद्धतीने बनवलेले शंकरपाळे हे भिस्किटाप्रमाणेच अगदी खुसखुशीत तयार होतात. चला तर मग आजच्या ह्या रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करूया. परंतु त्या अगोदर तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील. आज आपण अर्धा किलो मैद्याचे शंकरपाळे बनवणार आहोत. तर त्यासाठी मी ह्या बाउलमध्ये हा अर्धा किलो मैदा चाळणीने छानपैकी चाळून घेतलेला आहे. मेजरिंग कपच्या साह्याने सांगायचं झालंच तर हा बरोबर 3 कप मैदा आहे. तुम्ही ही मापे घरातील वाटीच्या साह्याने देखील घेऊ शकता. आता ह्या 3 कप मैद्यासाठी मी या ठिकाणी ही 1/4 कप साखर घेतलेली आहे. तुम्ही जर जास्त गोड शंकरपाळी खात असाल तर तुम्ही ह्या ठिकाणी 1 कप साखर घेतली तरी चालेल. ह्यासोबतच हे 1/4 कप साजूक तूप मी ह्या ठिकाणी घेतलेलं आहे. साजूक तुपाऐवजी तुम्ही ह्या ठिकाणी वनस्पती तूप किंवा मग डालडा देखील वापरू शकता. त्याच मेजरिंग कपच्या साह्याने मी हे 1/4 कप पाणी ह्या ठिकाणी घेतलेलं आहे. तुम्ही ह्या ठिकाणी पाण्याऐवजी दुधाचा देखील वापर करू शकता, परंतु शंकरपाळे जास्त दिवस टिकावे त्यासाठी आपण ह्या ठिकाणी पाण्याचा वापर करणार आहोत. ह्यासोबतच ही 1/2 चमचा वेलची जायफळची पूड आणि 1/2 चमचा मीठ मी ह्या ठिकाणी घेतलेलं आहे. आता गॅसवर ह्या पॅनमध्ये आपण घेतलेले 1/4 कप पाणी, 1/4 कप साखर, 1/4 कप साजूक तूप, 1/2 चमचा वेलची जायफळची पूड आणि 1/2 चमचा मीठ घालून एकसारखं हलवत ह्याला आपण अगदी लो फ्लेमवर मिक्स करून घेणार आहोत. ह्याचा आपल्याला पाक करायचा नाहीये. ह्याच्यातील साखर विरघळली की लगेचच गॅस बंद करून हे मिश्रण थंड होण्यासाठी एका भांड्यात काढून घ्यायचं आहे. मिश्रण पूर्णपणे थंड झालं की आपण घेतलेला 3 कप मैदा ह्याच्यामध्ये मिक्स करून ह्याचा उंडा तयार करून घ्यायचा आहे. तर हे पहा, आपण तयार केलेल्या मिश्रणामध्ये आपला संपूर्ण मैदा अगदी परफेक्ट मिक्स झालेला आहे. 1/2 किलो किंवा मग 3 कप मैद्यासाठी मी तुम्हाला जे प्रमाण ह्या ठिकाणी दाखवलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण हे पीठ ह्या ठिकाणी मळून घेतलेलं आहे. ह्याच्यावर झाकण ठेवून आपण ह्याला कमीत कमी 20 मिनिट भिजत ठेवणार आहोत. तुम्ही लगेचच ह्याचे शंकरपाळे करायला घेतले तरी काहीच हरकत नाही आहे, परंतु असं हे पीठ थोडंसं भिजवून घेतलं की शंकरपाळी अजूनच जास्त खुसखुशीत होतात. काही कारणास्तव तुम्हाला ह्याचे शंकरपाळे लाटायला वेळ मिळाला नाही तरी काहीच हरकत नाही आहे. तुम्ही ह्याचे 2 किंवा 3 तासांनंतर देखील शंकरपाळे बनवायला घेऊ शकता. तर हे पहा, आपण हे पीठ ह्या ठिकाणी 20 मिनिट भिजून घेतलेलं आहे. आता ह्याचा तुम्हाला हव्या त्या साईजचा उंडा घेऊन ह्याला कुठलंही सुकं पीठ न लावता ह्याची जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे. तर हे पहा, मी ह्याची साधारण एवढी जाड ही पोळी लाटून घेतलेली आहे. तुम्हाला शंकरपाळे ह्यापेक्षा पातळ हवे असेल तर तुम्ही ह्यापेक्षा पातळ ही पोळी लाटू शकता. आता ह्याला असं फिरकीच्या चमच्याने, सुरीने किंवा मग पिझ्झा कटरने असं चौकोनी शेपमध्ये कट करून घ्यायचं आहे. ह्याचे तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये शंकरपाळे कट करून घ्यायचे आहेत. मी ह्यांना असं चौकोनी शेपमध्ये कट करणार आहे. तर हे पहा, तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता, आत्ताच ह्या कट केलेल्या कच्च्या पिठाला भरपूर लेअर्स दिसत आहेत. तेलात तळल्यानंतर तर ह्या शंकरपाळ्यांना फारच लेअर्स पडतात. शंकरपाळ्यांना जास्तीत जास्त लेअर्स पडण्यासाठी मी तुम्हाला ह्या ठिकाणी 2 ट्रिक्स दाखवणार आहे. तर पहिल्याप्रमाणे अशी पोळी लाटून घेतली की हिचा असा रोल तयार करून घ्यायचा आहे. आता हा जो रोल आहे त्याला पुन्हा आपण लाटण्याने लाटून घ्यायचा आहे. हा रोल लाटून घेतल्यानंतर ह्याचे आपण पहिल्याप्रमाणेच शंकरपाळे कट करून घेणार आहोत. ह्याप्रमाणे देखील शंकरपाळ्यांना जास्तीत जास्त लेअर्स पडतात. तर हे पहा, तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता, ह्या शंकरपाळ्यांना तळण्या अगोदरच भरपूर प्रमाणात लेअर्स दिसत आहेत. ह्यानंतर अजून एक ट्रिक मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवणार आहे. तर अशी पोळी लाटून घेतल्यानंतर ह्या पोळीला हे बघा अशा पद्धतीने घड्या तयार करून घ्यायच्या आहेत.
यानंतर आता ह्याची पुन्हा पोळी लाटून घ्यायची आहे। या पद्धतीने देखील शंकरपाळ्यांना जास्तीत जास्त लेयर्स पडतात। पीठ तुम्ही कुठल्याही पद्धतीने भिजवलं तरी ह्या दोन ट्रिक्सचा वापर केला तर तुमच्या शंकरपाळ्यांना हमखास भरपूर लेयर्स पडतील आणि लेयर्स पडल्यामुळे तुमचे शंकरपाळे देखील खुसखुशीत तयार होतील। तर ह्या तीन पद्धतींपैकी तुम्ही कुठल्याही पद्धतीने शंकरपाळे तयार करू शकता। तर ह्या ठिकाणी आपले सर्व शंकरपाळे लाटून आणि कट करून झालेले आहेत। आता ह्यांना आपण ह्या तेलात तळायला सोडूया। शंकरपाळे तेलात तळायला सोडण्यापूर्वी तेल चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं आहे, मगच शंकरपाळे तेलात तळायला सोडायचे आहे। तुम्ही जर ह्यांना अगदीच कमी गरम तेलामध्ये तळलं तर ते तेलकट होतील, तेव्हा सुरुवातीला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे, मगच शंकरपाळे तेलात तळायला सोडायचे आहेत। शंकरपाळे तळून घेण्यासाठी तुम्ही ह्या ठिकाणी तेलाऐवजी साजूक तूप किंवा मग डालडा देखील वापरू शकता। शंकरपाळे तेलात तळायला घातल्यानंतर लगेचच ह्यांना हलवायचं नाही आहे, साधारण 15 ते 20 सेकंदांनंतर ह्यांना झाऱ्याने असं एकसारखं हलवत गॅसची फ्लेम अधूनमधून कमी जास्त करून ह्यांना छान असं खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। शंकरपाळे तेलात तळायला घातल्यानंतर तेलाला फारच जोरजोरात बुडबुडे येतात, पण जसजसे हे शंकरपाळे तेलात तळल्या जातात तसतसं तेलाला बुडबुडे येणं कमी होत जातं आणि शंकरपाळे पूर्ण तळून झाले की हे बुडबुडे देखील फारच कमी होतात। तर हे पहा, तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता तेलात शंकरपाळे तळायला सोडताच ह्यांना बघा भरपूर लेअर्स पडलेल्या दिसत आहेत। पीठ भिजवण्यासाठी योग्य प्रमाण आणि दाखवलेल्या ट्रिक्सने जर तुम्ही शंकरपाळे लाटले तर तुमच्या देखील शंकरपाळ्यांना अशाच भरपूर लेअर्स पडतील। तर एकसारखं झाऱ्याने ह्या शंकरपाळ्यांना हलवत गॅसची फ्लेम अधूनमधून कमी जास्त करत हे शंकरपाळे छान असे खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर हे पहा, ह्या ठिकाणी तेलाचे बुडबुडे देखील अगदीच कमी झालेले आहेत आणि आपले शंकरपाळे देखील ह्या ठिकाणी फारच खुसखुशीत असे तळून झालेले आहेत। ह्यांचा आत्ता जरी कलर थोडासा लाईट दिसत असला तरी शंकरपाळे तेलातून काढल्यानंतर देखील ह्यांची तळण्याची प्रोसेस ही काही वेळ सुरूच असते, तेव्हा थोड्या वेळाने बघा ह्यांचा रंग ह्यापेक्षा डार्क दिसेल। ह्यापेक्षा तुम्ही ह्यांना डार्क रंग येईपर्यंत तळलं तर तुमचे शंकरपाळे अगदीच काळपट आणि चवीला जळकट लागू शकतात, तेव्हा साधारण असा रंग आला की लगेचच शंकरपाळे तेलातून काढून घ्यायचे आहेत। तर हे पहा, आपल्या ह्या शंकरपाळ्यांना ह्या ठिकाणी भरपूर लेअर्स पडलेले आहे, अतिशय खुसखुशीत असे आपले हे शंकरपाळे ह्या ठिकाणी तळून झालेले आहेत। तर हे पहा, अगदी बिस्किटाप्रमाणेच खुसखुशीत असे आपले हे शंकरपाळे ह्या ठिकाणी तयार झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या शंकरपाळ्यांना लेअर्स देखील भरपूर पडलेले आहेत। तेव्हा येत्या दिवाळीला माझी ही खुसखुशीत आणि भरपूर लेअर्स असलेल्या शंकरपाळ्यांची रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या ह्या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये, तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा। टेक केअर।